तलासरी सेंटर बंद करण्याची वेळ आलेली आहे, कारण आता मौसम बदलणार आहे, आता पावसाळा हिवाळा लागणार आहे, तर सिजनेबलच आपल्याला। आणि असं मोठं एक संकट आता आमच्यावर मोठं संकट आलेलं आहे, तुम्हाला सांगते की आपण म्हणतो ना की परिस्थिती ही सारखी राहत नसते, त्याच्यामुळेच मी गणेशजीला काम करा म्हणत असते। तळातील लस्सी सेंटर लावून दिलं होतं तर ते पण आता बंद झालं, म्हणजे बंद केलेलं आहे किंवा आता करणार आहोत, कारण उन्हाळ्यात गर्मीमध्येच फक्त मठ्ठा आणि लस्सी चालतो, बाकीच्या सीझनमध्ये चालत नाही। आता मला टेन्शन आलं की मी घर कसं चालू अशा परिस्थितीमध्ये, आणि स्वराजला पण मेडिसिन दवाखान्याचा खर्च भरपूर आहे, शेवटी आता आमच्यावर खूप मोठं संकट आलं। श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। तर चला व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा। तर आजची दिवसाची सुरुवात तुम्ही बघू शकता, इथं सकाळ झालेली आहे आणि तुम्ही सर्वजण विचारत आहे मला की स्वराजची तब्येत कशी आहे। तर तुम्ही बघू शकता स्वराजची तब्येत छान आहे, मस्त आहे, जेवण सुरू आहे, मेडिसिन सुरू आहे। आणि एक म्हणजे मी माझं एक सांगते की सध्या ना परिस्थिती म्हणजे खूप चारीकडून सध्या माझ्यावर खूप मोठं असं संकट आलेले आहे। एक तर ज्या लस्सी व्यवसायावर आपलं घर चालत होतं, म्हणजे भाजीपाला झाला, दूध झालं, त्याच्यानंतर असे भरपूर खर्च आम्ही त्या गाड्यामधून चालवत होतो, तर आता ते बंद केलेलं आहे, कारण आज पावसाचं ढगाळ वातावरण होतं, त्याच्यामुळे गणेशजी काही शॉपवर गेलं नाही। आणि आधी जसा होत होता ना तसा व्यवसाय चालत नाही आहे, कारण कधी पाणी कधी ऊन त्याच्यामुळे। तर इथं सकाळ झालेली होती आणि सकाळ झाल्याबरोबर मी चहा नाश्ता आटोपलेला आहे, स्वराज उठला, स्वराजचा ब्रश केला, नंतर त्याला मेडिसिन दिलं आणि मेडिसिन दिल्यानंतर त्याला मस्तपैकी एक डाळिंब दिलं, त्याचा ज्यूस काढून दिला। त्याच्यानंतर मी सर्व घराचं क्लिनिंग आटोपलं, क्लिनिंग आटोपल्यानंतर पूजा वगैरे केली, स्वराजची आंघोळ करून दिली, स्वराजचं डोकं वगैरे वॉश करून दिलं। इथं कणिक मळलेली आहे, डाळभातचा कुकर लावले आले आहे आणि डाळ आपण काय म्हणतो त्याला दळण दळून आणलेलं आहे, आणि आलू बटाट्याची भाजी करणार आहे जी आमच्या विदर्भात स्पेशल आहे। तर ही जी रॅक आहे इथं माझं स्टँड असते, तिथं आता मी मोबाईल टच करणार आहे आणि आता मी स्वयंपाक करणार आहे। तर संकटाची वेळ आहे, परंतु कसं आहे पूर्ण जग आपल्या विरोधात गेलं तर चालते बरोबर ना, परंतु आपलं नवरा खंबीरपणे जर आपल्या पाठीशी असेल ना तर काही आपल्याला टेन्शन नाही किंवा काळजी करण्याचं काम नाही। जर देव एक रस्ता बंद करतो ना तर 10 रस्ते उघडतो, हे मला भरपूर वेळा अनुभव आलेला आहे आणि मला स्वामींवर प्रचंड असा विश्वास आहे। तर आता बोलूया लस्सी सेंटरवर। तर आपण लस्सी सेंटर लावलं होतं, चांगल्यापैकी आपला व्यवसाय चालू होत होता, सर्व काही व्यवस्थित होतं, परंतु आता वातावरण चेंज झालेलं आहे, त्याच्यामुळे गणेशजी हारले होते। आणि मी जेव्हा माझं मनोबल खचते किंवा मी खचते ना, तेव्हा गणेशजी मला सपोर्ट करतात आणि सांगतात काळजी करू नको, व्यवस्थित होणार, काळजी नको करू। आणि त्याच्यामुळे झालेलं असं आहे की कोणतं संकट आपल्यावर कधी येणार, आपले मुलं कधी आजारी पडणार, त्यांना खर्च किती लागणार हे सांगता येत नसते, त्याच्यामुळे मुलांसाठी पण सेव्हिंग करणं खूप आवश्यक आहे। त्याच्यातल्या त्याच्यात याच महिन्यामध्ये स्वराजची ॲडमिशन केली, अचानक स्वराज आजारी पडला, त्याला पण भरपूर खर्च आला, कारण आम्ही चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये होते त्याच्यामुळे तिथं पण भरपूर खर्च झाला, त्याच्यानंतर पण त्याला सलाईन मेडिसिन चालूच आहे। आता मी असा विचार केलेला आहे की आपण सीझनेबल करायचं, तर आता मस्तपैकी मेंदूवडा, इडली आणि चना पोहे आणि गुळाचा चहा असं आता मला चालू करायचं आहे। तर आता इथं माझा स्वयंपाक झालेला आहे, डाळ भात केली, आलू बटाट्याची भाजी केलेली आहे आणि पोळ्या पण झालेल्या आहेत। आणि स्वराज पिल्लूला ना माझा जीव असा घबरावते कधी कधी, कारण डॉक्टरनी सांगितलेलं होतं की त्याला कधीही कुठंही एकटं सोडायचं नाही। मग 2 पोळ्या करते, त्याला जाऊन बघते, 2 पोळ्या झाल्या की त्याला जाऊन बघते, त्याच्यापेक्षा त्याला मी घेतलं आणि माझ्याजवळ आणून बसवलेलं आहे। तर कसं आहे मुलांना मोबाईल देणे योग्य नाही आहे हे मला माहिती आहे, कारण तुम्ही सर्वजण मला कॉमेंटमध्येच असं सांगणारच आहे, परंतु कसं आहे त्याला जेवण करताना मी मोबाईल देत असते जेणेकरून तो पटापट जेवण करतो, नाही तर मग रेंगाळत बसतो 10 घंटे। तर आता इथं तो मोबाईल पण बघत आहे, मी पण जेवण करत आहे, त्याला पण जेवण देत आहे। तर आज ढगाळ वातावरण असल्यामुळे गणेशजी काही शॉपवर गेले, साफसफाई केली, दिवा वगैरे लावला, अगरबत्ती वगैरे लावली आणि नाश्ता सेंटरचं थोडं विचारपूस करून आले, कारण काही साहित्य वगैरे आणायचं आहे। नंतर ते घरी आले, घरी आल्यानंतर त्यांनी जेवण वगैरे केलेलं आहे आणि त्यांनी जेवण केल्यानंतर मग मला किचन आवरायची होती, किचन आवरायला मी बसली, परंतु आता स्वरा जाणार आहे ना, तर त्याच्यामुळे तिला मी म्हटलं बॅग नवीन घेऊन देते, पण ती बोलली मम्मा जास्त खर्च करू नको, माझ्या मागच्या वर्षीच्याच बॅग छान आहेत। तर ह्या दोन्ही बॅग ज्या आहेत ना त्या निर्मयामध्ये मी टाकलेल्या होत्या, तर ती बोलली एक ट्युशन बॅग आहे तिची
आणि एक स्कूल बॅग आहे. आणि ही स्कूल बॅग म्हणजे तिला प्रतिभा मावशीने, तिच्या आवडत्या मावशीने दिली होती. त्याच्यामुळे ती बोलली की मम्मी मला हेच बॅग घेऊन जायची आहे जी की मला मावशीने दिलेली आहे. तर ही निर्म्यामध्ये मी टाकलेल्या होत्या आणि म्हटलं पाणी आलं तर वाळणार नाही, त्याच्यामुळे मी पटापट बाथरूममध्ये गेली, किचन आवरायची बाकी राहू दिली. आणि सगळ्यात अगोदर ना हे केलेलं आहे म्हणजे कपडे धुवा म्हणजे बॅग धुवायला बसलेली आहे. आणि मी ना आता म्हणजे ब्लॉग याच्यामुळे कमी टाकत आहे की मी माझ्या घराकडे मुलांकडे जास्त लक्ष देत आहे. कारण कसं आहे, पैसा म्हणा किंवा काही म्हणा हे आपण कधी पण कमावून घेऊ शकतो, परंतु आपले मुलं जे एक वेळा वेळ मोठे झाले ना, त्यांचा वेळ, त्यांचं बालपण आपण कधीच परत आणू शकत नाही. ठराविक वेळेपर्यंतच ना आपल्या मुलांना आपण पोचतो, ते मोठे झाल्यानंतर उडून जातात. त्याच्यामुळे ते हेच म्हणतात की माझ्या आईबाबांनी मला वेळ दिला नाही. त्याच्यामुळे मला असं वाटते आता जो वेळ आहे किंवा जे काही आहे ते वेळ माझ्या मुलांची आहे आणि मी त्याच्यातच व्यस्त राहणार. आणि जेव्हा मला वेळ भेटणार तेव्हा मी ब्लॉग टाकणार, व्हिडिओ टाकणार. परंतु आता माझा सगळ्यात मोठा स्कोप आहे बिझनेस. तुम्ही मला नक्कीच सांगा माझा निर्णय बरोबर आहे की चुकीचा. परंतु आता कसं आहे, आधी मला सगळ्यात अगोदर स्वराला मस्तपैकी तिथं हॉस्टेलला नेऊन द्यायचं आहे, ते एक काम. त्याच्यानंतर दुसरं काम म्हणजे हे स्वराजची पण शाळा चालू होणार आहे. सासरवाडीला जायचा, आईबाबांची भेट घेऊन यायचा. किती दिवस झाले त्यांची भेट घेतली नाही. बाबांचा वारंवार फोन येतो की स्वराजला स्वराला एकदा भेटीला आण. आणि त्यांना माहिती आहे स्वरा आता हॉस्टेलला जाणार आहे, तर त्याच्यामुळे ते पण बोलले होते की स्वराला भेटीला आण. आता स्वराला घेऊन जाणार आहे मी लवकरच. खाय ना, खाय. वनवासात चालली तू. आता स्वरा मॅडम काय गावीच जाणार आहे, त्याच्यामुळे तिचे ना लाळ हट्ट पुरवणं भरपूर चालू आहे. जशी एखादी माहेरची एखादी सासूरवाशीन मुलगी माहेरी येते तर कशी तिची आई तिला विचारते तू हे खाते का, तू ते खाते का, तू ते खाते का, तू ते खाते का, तसा आमच्या घरी प्रकार चालू आहे. स्वराला काय आवडते, स्वराला जे भाजी आवडते ती भाजी करा. स्वराला लाडू आवडतात तर शेंगदाण्याचे तिळाचे लाडू करणं चालू आहे. स्वराला आलूचे पराठे आवडतात तर पराठे करा. पालकाचे पराठे आवडतात तर पालकाचे पराठे करा. असं प्रत्येक एक इच्छा पूर्ण करण्याचं काम सध्या चालू आहे. आद्या करू लवकर, खोटे बोल. चहा पिलो का? हो काय, आता बोलायला नका लहू. हा गंज कसा काय ओल्या झाला. हा हा गंज हे पा, हे पा चहाच्या अंदर. तर खाली ना हे चालू होते, लाडू करायची प्रोसिजर चालू होती. मग मी पण तिथं गेली. गणेशजी झोपलेले होते. मग आता गणेशजी झोपलेले असताना सुद्धा ना मी त्यांच्यासाठी चहा करून ठेवते की ते उठल्यानंतर घेतील. मग यांचं काम नव्हतं का माझ्यासाठी चहा करून ठेवायचं? मग मी पण हट्टे त्यांना मी चहा करूनच मागितला. आणि तुम्ही भरपूर जण म्हणता स्वराज कसा आहे कसा आहे, तर स्वराज एकदम हॅपी आहे. कसं आहे, मुलांचं व्यवस्थित झाले तर ते व्यवस्थित खेळतात. आणि आता स्वराज मस्तपैकी खेळत आहे आणि इथं तो मला मागत होता लाडू. तर आईने दोन्ही मुलांसाठी शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू केलेले आहेत आणि स्वराजने तो आता खायला घेतलेला आहे. आणि मम्मा एक नाही दोन दोन पाहिजे असा करतो आणि त्याची हीच मस्ती खूप मिस करत होती मी. आणि त्यानंतर त्याने लाडू वगैरे घेतले आणि तो बसलेला आहे त्याच्या दिदीजवळ खाण्यासाठी. आता दोघं बहीण मोबाईलही बघतात, खेळतात. आता तोपर्यंत मी काय करते, माझा स्वयंपाक वगैरे आटपून घेते. कारण बाहेर ना पाण्याचं वातावरण भरपूर झालेलं होतं, आगचं आबाळ भरलेलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन स्वयंपाक वगैरे करून घेऊया. तर म्हटलं भाजी काय करायची, तर स्वरा काय म्हणते मला बेसनच कर, तिला बेसन भरपूर आवडते बेसन. तर मी मस्तपैकी हिरव्या मिरची वगैरे टाकून असं पातळ म्हणजे पिठलं बेसन म्हणतो ना ते केलेलं आहे. पोळ्या पण टाकलेल्या आहे. आणि स्वराला म्हटलं जेवण वगैरे करून घे. कारण कसं आहे, लाईट गेली तर मग अंधार राहतो. इथं या किचनमध्ये बॅटरीचा लाईट आहे, परंतु सगळ्यात पहिले मी तिला वाढून वगैरे दिलेलं आहे आणि ती बसलेली आहे जेवण करायला. इथं हा ढोमा बघतोय बघा कसा मोबाईल. तर बाकीच्या पण पोळ्या वगैरे मी करून घेतल्या. नंतर गणेशजीला कॉल लावला तर गणेशजी रस्त्यानेच होते, येणारच होते. तर माझं स्वयंपाक झाल्यानंतर मग मी स्वराजला पण माझ्या हाताने जेवण वगैरे भरवत असते. तर चला आता हे बघा. पाहिले का तुम्ही अशी कुठली मुलगी मला सांगा. तिले जायचं आहे हॉस्टेलमध्ये, तिने म्हटलं भाजी कोणती करू, तर आमची मॅडम काय सांगते बेसन बेसन कर म्हणते बेसन. वा रे वा, तर आता संध्याकाळचा. तर बघू शकता मी केलेले आहे पोळ्या मस्तपैकी हिरव्या मिरचीचं बेसन. नंतर सकाळचा डाळ भात होता, सकाळच्या पोळ्या पण होत्या आणि सकाळी भात पण होता. आणि हे बघा, ही आहे वांग्याची बटाट्याची भाजी आणि हा डाळ भात. त्याच्यात थोडंसं तूप वगैरे टाकलेलं आहे. आणि आता हे मी आता स्वराजला माझ्या हाताने खाऊ घालणार आहे. तर चला
चला लाईन गेली होती, मग गणेश जी आले, मग आम्ही जेवण केलं, स्वराजला जेवण गोळ्या औषध सर्व दिलेलं आहे आणि आता आम्ही आता झोपणार आहे। तर गणेशजी तर गणेशजीनं लस्सी सेंटर केलं बंद, तर लस्सी सेंटर बंद करण्याची वेळ आलेली आहे कारण आता मौसम बदलणार आहे, आता पावसाळा हिवाळा लागणार आहे, तर सीझनेबलच आपल्याला व्यवसाय करायचा आहे। तर आता आम्ही नवीन नाश्ता घेऊन तुमच्यासमोर हजर होणार आहे आणि त्याची आता प्लॅनिंग चालू आहे। परंतु सगळ्यात पहिले आता स्वराजला पण शाळेत टाकलेलं आहे, स्वरा पण आता तिकडे जाणार आहे नवोदयला, तर त्याच्यामुळे आता स्वराला आधी सोडून यायचं आहे, नंतर स्वराजचं बघायचं आहे आणि 1 तारखेपर्यंत आम्ही लवकरच नाश्ता सेंटर चालू करणार आहोत। तर चलो बाय, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आणि हा मस्त्या करतो। तर बघा आता याला थोडंसं बरं लागलेलं आहे ना, त्याच्यामुळे कशा मस्त्या करत आहे बघा आता तुम्ही। आता याच्या मस्त्या अशा झोपताना चालू राहतात, एक तर दिदीला त्रास देतो, एक तर मग मला त्रास देतो, एक तर मग त्याच्या पप्पांना त्रास देतो, तर असं आहे स्वराज। स्वराज आता मस्तपैकी बरा झालेला आहे आणि त्याच्या आधीसारख्या मस्ती वगैरे चालू झालेल्या आहे। तर बाय बाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ।